अवती कोसळला आणि संभा जरबंद झाला. पाहता पाहता औरंगजेबाच्या सामने संभाजी राजांना अन्याय झाला आणि त्याच वेळी आस्ते कदम आलमगीर औरंगजेब पाहता पाहता आपल्या सिंहासनाकडे निघाला. हे चित्र वसीमनी पाहिलं आणि वसीम गरजला, संभा झुक जा आलमगीर औरंगजेब के सामने. आणि कविकलशाची नजर फिरली आणि कविकलशी उतरला, राजा है ओ झुकेंगे नाही झुकेंगे खामोश. आणि वसीमचे तलवार पुढे सरकले, चप 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 एकदम चप. याद रख अल्लाह ताला के दरबार में है तू. आणि त्याच वेळी मागून आवाज आला, सबूर असद सबूर, अभी बहुत पूछना है इसे. आणि आलमगीर औरंगजेब आस्ते कदम आपल्या सिंहासनावरून पुढे निघाला, संभाजी राजांच्या समोर आला, रक्तालेला संभाजी निहाळला आणि उत्तरला झाला, नऊ बरस का था तब मिला था मैं आगरा, तब पूछा था हमने इस संभा से कि उरे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता, तब कहा था इस संभा ने हमें किसी का डर नहीं लगता बल्कि हमारे वजह से सबको डर लगता. सच कहा था काफिर, कभी ठंडक ना मिलने दी, लेकिन अब नहीं अल्लाह ताला के गिरफ्त में है तू. आणि त्याच वेळी त्या खुदाचे आभार मानायला आलमगीर औरंगजेब गुडघ्यावर बसून नमाजाचा रुखवदा पढायला लागला. ते चित्र संभाजी राजांनी पाहिलं आणि कविकलशांकडे मान फिरवलं. कवी आहात आपण, या प्रसंग पाहताय ना, या प्रसंगावर सुचते का एखादी कविता? आणि कविकलश पाहत राहिले, अरे मृत्यूच्या गोटात आहे औरंगजेबाच्या दरबारात आहे आणि हा राजा म्हणतोय सुस्ते का एखादी कविता? अरे ही काय कविता ऐकायची वेळ आहे? पण रक्ताळलेला राजांचं ते मुख पाहिलं, ते जळलेलं मुख पाहिलं आणि कविकलश उतरलंय, हा राजा का नाही राजन, तुम हो सांझे खूप लड़े हो जंग, देख तुम्हारा तेज तखत तेज औरंग. औ राजे काय लढलात तुम्ही जंग, औ राजे काय तुमचं ते तेज, तुमचं तेज आणि सामर्थ्य पाहून आलमगीर औरंगजेब सुद्धा गुडघ्यावर टेकून तुमच्या समोर आला खामोश. आणि औरंगजेब उठले आणि उत्तर तर झाला, सजबता संभा सजबता, कहा रखेलू कहा रखाय खजाना आणि उचलला छोबा. अरे हा हिंदुस्तानचा खजाना, इथल्या मातीचा कण ना कण मानतो आम्ही सोने. तू गिल्ला सिंदोस्त, तू गिल्लीस लूट, पण आम्ही होणार नाही भिकारी, मागणार नाही तुझ्यासारखे. तुझ्यासारख्याला बोलावून हिंदुस्तान भीक देतो घेत नाही, असा घेऊ मनगटाच्या बळावर. आणि चरफोडला औरंगजेब, हल्ला ये मराठे क्या खिलाते है अपने बच्चों को, क्यों भी एक भी संभव पैदा नहीं हुआ, क्यों एक भी संभव पैदा नहीं हुआ हमारे जनाने में. अरे उसल्ला छवा, तुझ्या पोटी संभा जन्माला येईल कसा रे? स्वतःच्या बापाला विष देणारा, स्वतःच्या भावाची खुलेआम कत्तल करणारा तू, तुझ्या पोटी. अरे हट, संभा जन्माला येईल तो आबासाहेब बाळासाहेबांच्या कुशीत आहेत आणि सह्याद्रीच्या मुशीत. आणि संतापला औरंगजेब आणि उत्तरला छावा, याद रख महाराष्ट्राच्या माती तुबा इथच माती करू. अरे वाघाचे बछडे जगतात सुद्धा वाघासारखे आणि मरतात सुद्धा वाघासारखे, याद रख. आणि औरंगजेबाने विचार, सजबता संभा सजबता, आखरी बार पूछता हूँ तुम्हें, कहा रखेलू कहा रखाया खजाना? नहीं बताएगा तो कम से कम ये तो बता दे मेरे कौन कौन से सरदार शामिल थे तुम्हें. अरे उसाला छवा, अरे तख्ता साठी रक्तावर उलटणारी जात नाही रामची, आई भवानीचे पुतू आम्ही, झुंझुईत मरुईत. याद रख वाघाचे बछडे जगतात सुद्धा वाघासारखे आणि मरतात सुद्धा वाघासारखे, याद रख. आणि औरंगजेब संताप, शेवटी औरंगजेबाने फरमान सुन, ले जाओ हमारे नजरों के सामने, निकाल दो इसकी आंखें, ये आंखें जलाती है हमें बहुत, काट डालो इसकी जबान, हे जबान बोलती बहुत है. आणि पाहता पाहता संभाजी राजांवरती शिक्षेचा अमल सुरू झाला. पहिली शिक्षा डोळे काढायची, दोन हप्ते
लालबुंद तप्त झालाय. धुरांच्या रेषा हवेत सोडत पाहता पाहता संभाजी राजांच्या समोर निघाल्या. हातामध्ये दोन्ही लालबुंद झाल्या. राजांच्या नजदीक येऊ लागले. राजांची नजर गेली आणि राजे उत्तरले देवा आता डोळे जाणार. आता याच डोळ्यांनी केल्या होत्या इशारती आपल्या मावळ्यांना. याच डोळ्यांनी पाहिलं होतं स्वप्न स्वराज्य संवर्धनेच. डोळे जाणार आता. मिटलेले नेत्र पुन्हा उघडले. दोन्ही आपसी हातामध्ये लालबुंदा तप्त सळया घेऊन पाहता पाहता पुढे येऊ लागले. राजांच्या मुखातून जगदंबाचा बोल उमटू लागला. सळया पुढे पुढे सरकू लागल्या. पाहता पाहता राजांच्या नजदीक आल्या. घुसल्या. काही क्षणांचा अवकाश निघून गेला. सभा स्तब्ध. राजांच्या डोळ्यात ज्या वेगानं त्या सळया गेल्या त्याच वेगानं त्या सळया बाहेर आल्या होत्या. पण ज्या डोळ्यांनी मावळ्यांना इशारती केल्या ते डोळे राहिले नव्हते. अरे सळ्या तर बाहेर आल्या होत्या पण डोळ्यातल्या खोबण्या सुद्धा जळून खाक झाल्या होत्या. अरे आमच्या बोटाला लागलं. 8 दिवस बोट धरतो आई ग म्हणतो. अरे राजाच्या डोळ्यात तप्त सळ्या गेल्या. डोळ्यांमधून उग्र दर्प सुटला. डोळे खाक झाले. किती यातना झाल्या असतील विचार केला. पण एवढाही विचार करायची उसंत नव्हती. कारण सजेचा दुसरा अमल सुरू व्हायचा. दुसरा अमल होता जबान छाटायचा. पुन्हा 2 हापसी हातामध्ये नंगनंग त्या लंग्यात. 2 हापसी पाहता पाहता हातामध्ये लखलख त्या 2 नंग्या तलवारी घेऊन पुढे आले. पुढे पुढे सरकू लागले. आता राजांच्या डोळे तर पाहिला शिल्लक उरलेच नव्हते. मनामध्ये जगदंबाचा बोल उमटत होता. राजांना जाणीव झाली. 2 हापसी वेगानं पुढे येत जबजीब जाणार आता. पण त्याच वेळी राजांनी पुन्हा एकदा विचार केला. अरे या जिभेनं केला होता जगदंबाचा बोल. या जिभेने केली होती किंचाळी हरर महादेवची. या जिभेनं दिलं होतं आबासाहेबांना वचन स्वराज्य संवर्धनाचं. पण आता ती जीभ जाणार. 2 हापसी हातामध्ये नंगनंग ती रंगी तलवार घेऊन पुन्हा पुढे सरकले आणि पाहता पाहता राजांच्या नजदीक आले. राजांचा दबडा उघडण्याची कोशिश करू लागले. कोणीतरी आलं डोक्यावर घनाचा घाव घातला. राजांचे तोंड उघडले नाही. कोणीतरी आलं कानावर दाबदोब धरला. पाहता पाहता तोंड उघडलं नाही. कोणीतरी आलं नाक दाबलं तोंड उघडलं नाही. अरे उघडेल कसं. कोणीतरी अनेक प्रयत्न केले. गणाचे घाव पडत राहिले पण तोंड उघडलं नाही. उघडेल कसं. अरे वाघाच्या तोंडात घालून हात मोजती हावकात सांगणाऱ्या माझ्या सरजा शिवरायांचा हा छावा म्हणजे सरजा संभा होता. उघडेल कसा. पण त्याच वेळी कोणीतरी पुन्हा एकदा आवाज दिला आणि त्याच वेळी कोणीतरी युक्ती काढली आणि नेमका राजांच्या नजदीक आले. कोणीतरी कान दाबले. पुढच्यानं नाक दाबले आणि पाहता पाहता श्वासासाठी तगमग झाली. त्याच वेळी तोंड उघडलं पण त्याच वेळी हापच्याने घेतला फायदा. सांशी गेली. पाहता पाहता जीप पकडली ओढली बाहेर आणि पाहता 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 जीप मात्र वळवळत खाली पडली. अरे राजांना किती यातना झाल्या असतील तरी माझा राजा मात्र सहन करत राहिला. 11व्या दिवशी कवी कलचानं ही अवस्था पाहिली आणि जागेवर प्राण सोडला. कोणीतरी यायचं गुडघ्याच्या वाट्या काढायचं. कोणीतरी यायचं अंगाची साल सोलायचं. कोणीतरी यायचं सोललेल्या अंगावर मिठाचं पाणी टाकायचं. कोणीतरी यायचं हाताची नख उपटायचं. कोणीतरी यायचं बोट छाटायचं. कोणीतरी यायचं अंगाचे मांसाचे लगदे तोडून कुत्र्यांना घालायचं. 40 दिवस माझा राजा अनन्वित अत्याचार सहन करत राहिला. पण झुकला नाही वाकला नाही नमला नाही. अरे कशासाठी कुणासाठी. या स्वराज्याच्या अस्मितेसाठी. अरे 40व्या दिवशी माझा राजा गेला पण तरीही औरंगजेब उत्तरला राहिला. सचमुच छावा है शेर. अरे हमने आंखें निकाल दी लेकिन उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने. हमने गर्दन काट दी उसकी नहीं गुर्दन टेकी उसने हमारे सामने. हमने हाथ काट दिए उसने मगर नहीं फैला है उसने हाथ हमारे सामने. हमने गुड़घे काट दिए उसके पर नहीं टेके उसने अपने घुटने हमारे सामने. सचमुच छावा है शेर का. अरे शत्रूनं सुद्धा माझ्या राजाचा गौरव केला कारण माझा राजा खऱ्या अर्थानं लोक कल्याणकारी स्वराज्यासाठी आपल्या रक्ताचं पाणी करत राहिला. म्हणून तर खऱ्या अर्थानं माझा सरजा संभा अमर झाला. म्हणून खऱ्या अर्थानं एकदा तुमच्या आवाजात घोषणा हवी कारण खऱ्या अर्थानं या कल्ले शिवनेरीच्या आपण भूमिपुत्र आहोत. आवाजाची उंची एवढी असायला हवी का शिवनेरीच्या वरच्या टोकापर्यंत पोहोचायला हवे. क्षत्रिय कुला वाता सिंह सरादे.
छत्रपति बादशाह छत्रपति शिवाजी महाराज के संभाजी महाराज के